नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत. घेऊया जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा. आपण सुरुवात करूया ठळक घडामोडींनी. कोल्हापूर जिल्ह्यातील दोघांचे रिपोर्ट COVID-19 पॉझिटिव्ह. आज 11 जणांचे स्वॅब पाठवले तपासणीसाठी. कुणीही घराबाहेर पडू नका, लक्षणं आढळली तर तातडीनं तपासणी करून घ्या. पालकमंत्री सतेज पाटील यांचं कोल्हापूरवासियांना आवाहन. चौथ्यांदा मुलगीच होईल या भीतीनं केला ऊसतोडणी मजूर महिलेचा बेकायदेशीर गर्भपात. करवीर तालुक्यातील येवती इथला धक्कादायक प्रकार. दाम्पत्यासह चौघांवर गुन्हा दाखल. इचलकरंजीतील पोलिसांवरील हल्ल्याचा मुस्लिम बोर्डिंगचे अध्यक्ष गणी आजरेकरांनी केला निषेध. प्रशासनाला सहकार्य करण्याचं केलं आवाहन. आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 1.5 कोटी तर जिल्ह्यातील सुविधांसाठी जाहीर केला 50 लाख रुपयांचा निधी. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला क्रीडा मनोरंजन शेती उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा कोल्हापूरचा बुलंद आवाज, एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच अर्थातच बातमी कोरोना संदर्भातील, आणि तीही कोल्हापूरकरांची चिंता वाढवणारी आहे. देशात आणि राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना त्यात आता कोल्हापूर जिल्ह्यातील 2 संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं चिंतेत भर पडली आहे. इस्लामपुरातील रुग्णाच्या संपर्कात आलेल्या पेठवडगाव इथल्या एका महिलेचा आणि पुण्यातून कोल्हापुरातील एका नातेवाईकांकडे आलेली एक व्यक्ती पॉझिटिव्ह आढळली आहे. गुरुवारी रात्री हे अहवाल प्राप्त झालेत. यापूर्वी कोल्हापूर जिल्ह्याशेजारील सांगली, सातारा, रत्नागिरी यालगतच्या जिल्ह्यांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. मात्र कोल्हापूर जिल्हा यापासून लांब होता, पण पेटवडगावमधील महिलेचा इस्लामपूरमधील नातेवाईकांच्या संपर्कात आल्यानं कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आला आणि कोरोनानं कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश केल्याचं निष्पन्न झालं. त्यापाठोपाठ पुण्यातून कोल्हापूर शहरातील एका नातेवाईकाकडं 20 मार्चला आलेल्या एका व्यक्तीनं 25 मार्चला CPR मध्ये तपासणी केली आणि त्याचा स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळं जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2 वर पोहोचली आहे. कोल्हापूर शहरात पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीसह 342 जणांची आज CPR मध्ये तपासणी करण्यात आली. त्यापैकी 11 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आलेत. यापूर्वी कोल्हापुरातून पुण्याला स्वॅबचे नमुने पाठवलेल्या 81 जणांचे अहवाल निगेटिव्ह आलेत, तर आजच्या 11 जणांसह 17 जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित असल्याचं CPR प्रशासनाकडून कळवण्यात आलंय. कोरोनाला रोखण्यासाठी देशभरात लागू झालेल्या लॉकडाऊन नंतर अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी केंद्र सरकार पाठोपाठ रिझर्व्ह बँकेनं आज मोठी घोषणा केली आहे. बँकेनं रेपो दरात कपात करून तो 4.40% केलाय. गृह, वाहन यासह इतर कर्जांचा दर कमी होणार असून मासिक हप्त्याचा भार हलका होणार आहे. 3 महिने कर्जाचे हप्ते स्थगित करण्याच्या सूचनाही बँकांना देण्यात आल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी सांगितलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी केंद्र सरकारनं 1.70 लाख कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे. त्यानंतर रिझर्व्ह बँकेनंही आज महत्त्वाच्या घोषणा केल्यात. बँकेनं रेपो दरात 0.75% कपात करण्याचा निर्णय घेतलाय, त्यामुळे रेपो दर 5.15%वरून 4.4% आलाय. तर रिव्हर्स रेपो दरात 0.90% कपात केली आहे, त्यामुळे रिव्हर्स रेपो दर 4.90% चार टक्क्यांवर आलाय. महागाई वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून कर्जाचे 3 महिने हप्ते नाही भरले तरी त्यांचा सिबिल स्कोरवर परिणाम होणार नसल्याचं शक्तिकांता दास यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. केंद्र सरकारनं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या घोषणांचं खासदार शरद पवार यांनी स्वागत केलंय. शेतीला कोरोनामुळे मोठा फटका बसत असून शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय केंद्र सरकारनं घ्यावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. पाहुयात काय म्हणालेत खासदार शरद पवार. आता जे काही निर्णय आतापर्यंत झाले रिझर्व्ह बँकेच्याकडनं झाले, केंद्र सरकारच्या अर्थ खात्याच्याकडून झाले, पण मला स्वतःला असं वाटतं की शेतीच्या दृष्टीनं याच्यात आणखीन काही कर्जाची गरज आहे. एक जे काही फायनान्शियल पॅकेज दिलं ते शेती व्यवसायाला
अजून पुरेस आहे असं मला स्वतःला वाटत नाही. त्याच्यामध्ये एक तर पीक कर्ज जे घेतलेलं आहे त्या पीक कर्जाची परतफेड करणं हे काय आता सोपं जाणार नाही. आणि त्याचं महत्त्वाचं कारण अनेक पिका शेतात आहेत. आज गहू तयार झालेला तो काढायचा कसा, त्यासाठी यंत्रणा नाही, त्यासाठी लोक नाही आहेत. अन्य पिकं झालेलीची काढायची कशी, तिला बाजारपेठ दाखवायची कशी. फळफळांची तर परिस्थिती आणखीन गंभीर आहे. आज द्राक्षे बघितली, आंबा बघितला, संत्रा बघितली, भाजीपाला बघितला, अनेक ठिकाणी या बागा फळांनी भरलेल्या आहेत. पण त्या फळांचे तोड कशी करायची, ते बाजारात कशा आणायची, याच्यासंबंधीचे अतिशय गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. आणि या सगळ्या गोष्टीचा शेवटी त्या शेतकऱ्याच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होणार आहे. आणि म्हणून या कामाच्यासाठी त्यांनी जी गुंतवणूक केली, त्यांनी जे खर्च केले, त्यांनी जे कर्ज काढलं, त्या कर्जाला एक 4-5 वर्षाचे आता हप्ते देण्याची अतिशय गरज आहे. आणि निदान पहिलं वर्ष सवन त्याला मोहरतम दिलं पाहिजे, वसुली करता कामा नये. आणि पहिल्या वर्षी पूर्णपणानं व्याजामध्ये सूट दिली पाहिजे. आणि त्याबरोबर ते रक्कम वेळीच परत करण्याची त्यांची क्षमता राहिली नाही म्हणून त्यांना थकबाकीदार बनवून त्यांना नवीन कर्ज मिळायचा रस्ता थांबवता कामा नये. आणि त्यांचं खातंही NPA मध्ये जाता कामा नये याची काळजी ही घेण्याची अत्यंत गरज आहे. कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक कारणांशिवाय कुणीही घराबाहेर पडू नये असं आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केलं आहे. परदेशातून तसंच देशांतर्गत प्रवास करून जे कुणी जिल्ह्यात आले असतील त्यांनी तातडीनं वैद्यकीय सल्ला घ्यावा असं आवाहन नामदार सतेज पाटील यांनी केलं आहे. कोरोनाचं गांभीर्य आता कोल्हापूरमध्ये वाढत चाललेलं आहे आणि अशा वेळी लोकांना माझी पुन्हा एकदा विनंती आहे की आपण घरातून बाहेर पडू नये. आणि आज अनेक मंडळी अनेक तालुक्यात चंदगडपासून शाहूवाडीपर्यंत जी मुंबई पुणा परदेशातून किंवा देशातून कुठूनही आले असतील त्यांना 8 दिवसानंतर 9 दिवसानंतर ताप असेल, सर्दी असेल, खोकला असेल, जे करोनाचे सिम्पटम्स आहेत, लक्षणं आहेत, ती जर आढळून आली तर ताबडतोब माझी दुसरी एक विनंती आहे, अनेक स्वयंसेवी संस्था ह्या स्वतःच्या परीनं कुठंतरी जेवण द्यायचा प्रयत्न करतायत, कुठंतरी खाद्यपदार्थ द्यायचा प्रयत्न करतायत. कृपा करून प्रशासनाला त्याची नोंद करा. ते जेवण देणारी माणसं कशा पद्धतीनं काम करतायत, ती व्यवस्थित करतायत का, या सगळ्याचा आपण विचार करावा लागेल. नाहीतर जे देणार आहेत त्यांनाच कदाचित याचा त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणून प्रशासनाच्या परवानगीशिवाय कुठलीही गोष्ट त्या ठिकाणी करू नये. दुर्दैवाच्या दशावतारात अविचार कशी भर घालतो याचा अनुभव एका ऊसतोडणी मजूर दाम्पत्याला आलाय. या दाम्पत्यानं चौथ्यांदा सुद्धा मुलगीच होईल या भीतीनं घेतलेल्या एका निर्णयामुळं आता त्यांच्यावर गजाड व्हायची वेळ आली आहे. असं काय आणि कुठं घडलंय पाहूयात. येवती इथल्या PG पाटील यांच्या शेतातील आंब्याच्या बागेत खोपीमध्ये बेकायदेशीररित्या गर्भपात करण्यात आल्याची माहिती इस्पुर्ली पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. त्यावेळी एका महिलेला सलाईन लावून झोपवण्यात आलं होतं, तर 26 ते 27 आठवड्यांचं पुरुष जातीचं अर्भक साडीत गुंडाळून ठेवण्यात आलं होतं. अर्भकाला पुरण्यासाठी खड्डा सुद्धा काढण्यात आल्याचं दिसून आलं. येवती इथं एका ट्रॅक्टर मालकाकडे आलेल्या ऊसतोडणी मजूर दाम्पत्याला पूर्वी 3 मुली असल्यामुळं चौथ्या वेळी मुलगीच होईल या भीतीनं गरोदर पत्नीचा गर्भपात करण्याचा निर्णय घेतल्याचं ऊसतोडणी मजूर पतीनं सांगितलं. एका खासगी डॉक्टरकडे कंपाऊंडर म्हणून काम करणाऱ्या धामोडपैकी कुर्णेवाडी इथल्या शिवाजी चौगुले यानं त्याचा कोते इथला साथीदार वैभव पाटील याच्या मदतीनं हा गर्भपात केला. या प्रकरणी डॉक्टर शैलजा पाटील यांच्या तक्रारीवरून ऊसतोडणी मजूर दाम्पत्यासह शिवाजी चौगुले आणि वैभव पाटील यांच्याविरुद्ध राधानगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं असून गर्भपात झालेल्या महिलेला उपचारासाठी CPR मध्ये दाखल करण्यात आलंय. कोरोनाच्या संक्रमणाच्या काळात कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवतोय. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्र्यांनी गर्दी न करता रक्तदान शिबिरांचं आयोजन करण्याचं आवाहन केलंय. या आव्हानाला प्रतिसाद देत करवीर तालुक्यातील सांगरुळ इथल्या शिवशाहू विचारमंचच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं.
कोरोना विषाणूच्या प्रसारास आळा घालण्यासाठी शासन आदेशानुसार गावोगावी संचारबंदी आदेशाचं काटेकोरपणे पालन केलं जात आहे. यामुळे विविध सामाजिक उपक्रमांच्या निमित्तानं राज्यात शहरासह ग्रामीण भागात आयोजित केल्या जाणाऱ्या रक्तदान शिबिरांवर मर्यादा आल्या आहेत. सध्या रुग्णांची संख्या वाढल्यानं रक्ताची मागणी वाढली आहे, तर दुसरीकडे संकलन कमी झाल्यामुळे रक्ताचा तुटवडा जाणवतोय. या काळातील रक्ताची गरज ओळखून नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या शिवशाहू विचार मंच, कोरोना विरोधी कृती समिती यांच्या वतीनं या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. राजर्षी शाहू ब्लड बँकेच्या सहकार्यानं आयोजित केलेल्या शिबिरात गावातील तरुणांसह उमेद फाउंडेशनचे डॉक्टर सागर सासने आणि डॉक्टर रुपाली सासने या दाम्पत्यानं रक्तदान केलं. शिबिराच्या आयोजनासाठी राजर्षी शाहू ब्लड बँकेचे अध्यक्ष उद्योगपती व्ही बी पाटील, डॉक्टर निशांत नायकवडी, पीआरओ अरुण नरबळ, डॉक्टर रणजित तांदळे यांच्यासह ब्लड बँकेचे तंत्रज्ञ आणि कर्मचाऱ्यांचं सहकार्य लाभलं. शिबिर संयोजनासाठी पंचायत समिती सदस्य राजेंद्र सूर्यवंशी, सरपंच सदाशिव खाडे, कुंभीचे संचालक निवास वातकर, ग्रामपंचायत सदस्य सचिन नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवशाहू विचार मंचाचे अध्यक्ष अक्षय चाबूक, आकाश नाळे, केतन खाडे, विशाल पानारी, स्वप्नील नाळे, दत्तात्रय चव्हाण, साई सातपुते, संग्राम कासोटे यांच्यासह कार्यकर्त्यांनी हे शिबिर यशस्वी केलं. लॉकडाऊनच्या काळात इचलकरंजीतील गावभाग परिसरात 70 ते 80 जण नमाज पठणासाठी एकत्र आल्याचा प्रकार गुरुवारी रात्री उघडकीला आलाय. पोलिसांनी याची माहिती मिळताच त्या ठिकाणी धाव घेत कारवाई सुरू करताच जमावानं दगडफेक सुरू केली. यामध्ये प्रमोद बांगरे हे पोलीस कर्मचारी जखमी झालेत. दगडफेक करणाऱ्यांपैकी 48 जणांची नावं निष्पन्न झाली असून तिघांना ताब्यात घेण्यात आलंय. दरम्यान पोलिसांवरील या हल्ल्याचा मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर यांनी निषेध केलाय. काही दिवसापूर्वीच माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी सर्व धार्मिक स्थळे, मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा या ठिकाणी धार्मिक पूजा अर्चना, सामूहिक पूजा अर्चना एकत्रित लोकांना एकत्रित जमण्यासाठी मनाई आदेश काढलेला होता. तथापि तेथील जे धर्मगुरू असतील ते त्या ठिकाणी फक्त पूजा करू शकतात. परंतु काल गावभाग पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हजरत सय्यद मखदूम पीर दर्गा या ठिकाणी संध्याकाळी 7:30 सुमारास नमाज पठण करण्यासाठी जवळपास 80 मुस्लिम बांधव एकत्र त्या ठिकाणी जमा झाले होते. याची माहिती मिळाल्यास आम्ही स्वतः गावभाग पोलीस स्टेशनचे इन्चार्ज आणि सर्व पोलीस फोर्स पाठा त्या ठिकाणी गेलो होतो. त्या ठिकाणी सर्वांची नावं नोंदणी करून घेतली आम्ही. सर्वांना बसून संबंधितांवर आम्हाला माननीय जिल्हाधिकारी साहेबांचा आदेश मोडला म्हणून गुन्हा दाखल करायचा होता. तथापि ही प्रक्रिया करत असताना त्या भागातील काही महिला व बाहेरून पुरुष येऊन पोलिसांच्यावर दगडफेक करण्याचा प्रयत्न केला. त्यात दोन आमच्या पोलिसांना दगड लागले आहेत. त्यामध्ये एकूण आम्ही 78 लोकांवर काल शासकीय कामात अडथळा आणण्याबद्दलचा गुन्हा, तसेच महाराष्ट्र कोविड उपाययोजना 2020 आणि साथरोग प्रतिबंध अधिनियम 1897 अन्वये वेगवेगळ्या कलमाखाली यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवरती प्रशासकानं जी शिस्त लावलेली आहे या शिस्तीमध्ये मुस्लिम समाजाने राहायला पाहिजे. इचलकरंजीमध्ये जी घटना घडली आहे की मस्जिदमधल्या काही लोकांना दगडफेक केली त्याचा आम्ही पहिलं निषेध करतो आहे आणि अशा लोकांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. परंतु कोल्हापूरमधल्या 100% मस्जिदमध्ये आज 5 लोकांच्यावरती कोणी नमाज पडलेलं नाही आणि हे खरोखरच एक चांगलं लक्षण आहे. आणि आज दिवसभरामध्ये कोल्हापुरातल्या मुस्लिम व्यतिरिक्त इतर कुठल्याही माणसानं आज रस्त्यावरनं फिरायचं बी बंद केलेलं आहे आणि खरोखर तिने प्रशासकाचं गंभीरपणे तिने घेतलेलं आहे. मला वाटते की आपण अनेक असे 4-5 दिवस असून ब्रेकडाऊन केलं तर निश्चितपणे हा कोरोना व्हायरस आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काही होणार नाही अशी आशा आहे. करवीर तालुक्यातील उचगावमधील मणेरमाळा परिसरातील स्क्रॅप गाड्यांच्या गोडाऊनला आज सकाळी आग लागली. यामध्ये सुमारे 50,000 रुपयांचं नुकसान झालंय. उचगाव मुडशिंगी रोडवरील मणेरमाळा इथं महमद अली शेख यांचं स्क्रॅप गोडाऊन आहे. आज सकाळी 11 सुमाराला या गोडाऊनला आग लागली. या आगीमध्ये सुमारे 50,000 रुपयांचं नुकसान झालं. आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. महानगरपालिकेच्या कावळा नाका इथल्या अग्निशमन दलाच्या सुशांत जोंधळे, केरबा निकम, नवनाथ साबळे, सुदेश पाटील या जवानांनी ही आग आटोक्यात आणली. कोरोनाच्या रूपानं आपण सर्वजण एका अदृश्य सैन्याचा सामना करतोय. अशा काळात गर्दी टाळत सोशल डिस्टन्सिंग काटेकोरपणे पाळा असं आवाहन आमदार ऋतुराज पाटील यांनी केलंय. कोरोना विषाणूचं संकट सध्या संपूर्ण जगासमोर उभं ठाकलंय. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही दररोज वाढत चालली आहे. ही साखळी तोडायची असेल तर सर्वांनी घरी बसणं गरजेचं असून भाजीपाला खरेदीवेळी सुरक्षित अंतर ठेवणं आवश्यक आहे असं आमदार ऋतुराज पाटील यांनी म्हटलं आहे.
मी परवाच न्यूज बघत होतो, काही मंडळी त्या ठिकाणी भाजी घ्यायला जातात, काही मंडळी त्या ठिकाणी बाहेर जातात, आणि जात असताना सोशल डिस्टन्सिंग ह्या विषय फार गंभीरानं घेतला जात नाही. दुर्दैव आहे आजच्या परिस्थितीमध्ये ही जी जर चेन आपल्याला ब्रेक करायची असेल तर सोशल डिस्टन्सिंग महत्वाचं आहे. आपण एक मीटरचं अंतर ठेवणं गरजेचं आहे, बाहेर गेल्यानंतर कुणाच्या संपर्कात न येणं गरजेचं आहे. आपण लांब राहिलं तर हा व्हायरस थांबू शकतो, ही चेन तुटू शकते. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की सोशल डिस्टन्सिंग हा विषय आपण सगळ्यांनी सिरियसली घ्यावा. कोरोना संदर्भात कुणाला मदत किंवा माहिती हवी असल्यास प्रशासनानं 5 व्हॉट्सअप नंबर दिले असून यावर संपर्क साधल्यास त्वरित रिप्लाय दिला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. आजच्या परिस्थितीमध्ये सन्माननीय पालकमंत्री बंटी पाटील साहेब आपल्या कोल्हापूर जिल्ह्यासाठी एक चांगल्या पद्धतीचं कार्य त्या ठिकाणी करायला लागलं. त्यांच्या नेतृत्वाखाली कलेक्टर साहेब असतील, SP साहेब असतील, जिल्हा परिषद CEO असतील, कमिशनर साहेब असतील, मेडिकल डीन असतील, सर्वच हॉस्पिटलची टीम, मेडिकल टीम ही चांगल्या पद्धतीने काम करायला लागली. आणि प्रशासनानं एक 5 नंबर आपल्याला त्या ठिकाणी द्यायचा निर्णय घेतलेला आहे. या 5 नंबरवर आपण व्हॉट्सअप करावं, फोन करावं, आपल्याला तुरंत रिप्लाय त्या ठिकाणी दिला जाईल. या सगळ्या गोष्टीची माहिती मी माझ्या फेसबुक पेजवर आणि सन्माननीय बंटी पाटील साहेब त्यांच्या फेसबुक पेजवर आज त्या ठिकाणी देत आहेत. ही सगळी माहिती आपण चांगल्या पद्धतीने डिटेल माहिती या पेजवर जाऊन आपण घेऊ शकतो. हे एक प्रकारचं युद्धच असून या युद्धात इनव्हिजिबल आर्मी आपल्या समोर आहे, याला मोठ्या ताकदीनिशी सामोरं जाऊया असं आवाहन आमदार ऋतुराज पाटील यांनी केलं. या मोठं संकट जे आपल्या समोर आलेलं आहे या संकटाला आपण सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने लढाई देऊया. हे युद्ध आपल्या समोर जो शत्रू आहे तो शत्रू म्हणजे इनव्हिजिबल आर्मी आपल्या समोर आहे. या आर्मीच्या समोर जात असताना आपण चांगल्या पद्धतीने एकत्र जाऊया. आज आपले जे रक्षक करतात, पोलीस असतील, डॉक्टर्स असतील, या सगळ्यांना साथ देऊया. आजपर्यंत कोल्हापूरचा कोरोना पॉझिटिव्हचा रकाना निरंक होता, पण आता त्यामध्ये भर पडू लागली आहे. त्यामुळे शहरातील संचारबंदी अधिक कडक करण्यात आली आहे. शहरातील प्रमुख रस्ते बॅरिकेटिंग करून बंद करण्यात आलेत. शहरातील संचारबंदीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मंजित भोसले यांनी. कोल्हापूर शहरामध्ये कोरोनाचा संसर्ग झालेला एक रुग्ण काल आढळलेला आहे, त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळं मात्र प्रशासनानं जी यंत्रणा आहे ते अतिशय गतिमान केलेली आहे. एकूणच परिस्थिती बघितली तर शहरातले सर्व रस्ते लॉकडाऊन केलेले आहेत. प्रत्येक रस्त्यावरती बॅरिगेट्स लावून रस्ते बंद करण्यात आलेले आहेत. प्रत्येक चौकामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. आरोग्य पथक आहे, आरोग्य पथकाकडून तपासणी केली जात असलेलं आपल्याला दिसून येत आहे. एकूणच जर शहराची परिस्थिती बघितली तर फक्त अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक वस्तूंसाठी लोक बाहेर पडत आहेत. संपूर्ण शहरामध्ये शांतता दिसून येत आहे. आतापर्यंत कोल्हापूरकरांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आहे प्रशासनाला. त्याच पद्धतीनं आता कोरोनाला हद्दपार करण्यासाठी यापुढेही प्रशासनाला कोल्हापूरकरांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. एस न्यूजसाठी कॅमेरामॅन अभिजित पाटील, मंजित भोसले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा भाजीपाल्याचा घाऊक बाजार उद्या शनिवारपासून तपोवन मैदानावर भरवला जाणार आहे. जिल्हा प्रशासनाचे पुढील आदेश येईपर्यंत हा बाजार तपोवन मैदानावरच सुरू राहणार आहे. कांदा, बटाटा आणि फळ बाजार मात्र बाजार समितीतच भरणार आहे. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. भाजीपाला फळ विक्री अत्यावश्यक असल्यानं बाजार समितीमध्ये याची नियमित आवक सुरू आहे. इथले सौदेसुद्धा नियमितपणे सुरू आहेत. दरम्यान बाजार समितीतील घाऊक भाजीपाला बाजारात होणारी गर्दी टाळण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या सूचनेवरून हा बाजार शनिवारपासून तपोवन मैदानात भरवणार असल्याचं बाजार समितीचे सचिव मोहन सालपे यांनी सांगितलं. या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सुरक्षित अंतर ठेवण्याच्या दृष्टीनं या मार्केट यार्डवर भरणारा भाजीपाल्याचा होलसेल बाजार, घाऊक बाजार, हा शहरातील विस्तीर्णाच्या तपोवन या पटांगणावर हलवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनानं घेतलेला आहे. आणि जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून या बाजार समितीनं या ठिकाणचे सर्व भाजीपाला आडते व्यापारी, त्याचबरोबर भाजीपाला घेऊन येणारे शेतकरी यांना सर्वांना कळवलेलं आहे की शनिवार दिनांक 28 हा बाजार तपोवन ग्राउंड या ठिकाणी नियमितपणानं भरेल. परंतु याचबरोबर या श्री शाहू मार्केट यार्डवर असणारा फळांचा बाजार, त्याचबरोबर कांदे बटाटे या शेतीमालाचा बाजार, तो मात्र नेहमीप्रमाणे मार्केट यार्डवरच भरेल. त्यामुळं पुढील प्रशासनाच्या आदेशापर्यंत भाजीपाल्याचा घाऊक बाजार हा तपोवन ग्राउंड या ठिकाणी भरेल. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला जरूर भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. वेळ झाली छोट्याशा ब्रेकची, कुठेही जाऊ नका, पाहत रहा एस न्यूज. घडलंय तेच दाखवणार,
घटनेमागची सत्यता शोधणारं, प्रत्येक बातमीला न्याय देणारं एस न्यूजचं नऊचं बातमीपत्र. एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्यासोबत. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला क्रीडा मनोरंजन शेती उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा कोल्हापूरचा बुलंद आवाज, एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहता एस न्यूज. पुण्यात सर्वात अगोदर कोरोना पॉझिटिव्ह आढळलेलं दाम्पत्य, त्यांची मुलगी आणि ड्रायव्हर हे सर्वजण कोरोनामुक्त झालेत. आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी या कोरोना निगेटिव्ह दाम्पत्याशी संवाद साधलाय. ऐकूयात या संवादाबद्दल. हॅलो. हां साहेब नमस्कार. हां नमस्कार. हां साहेब, सकाळून मी ट्राय करतो. ऍक्च्युली पाटे आम्हाला बातमी कळाली आमचे सगळे निगेटिव्ह झाले दुसरी टेस्ट म्हणून. मग ते सोडणार आहेत म्हणून मी तुम्हाला ट्राय केला. मग पीए साहेबांना पण ट्राय केला पण ते काही लागला नाही त्यांचा फोन. मी ट्राय करत होतो बराच वेळ. आम्हाला आता घरी सोडले त्यांनी 11 वाजता. मला, मुलाला आणि पत्नीला. आणि मुलीला आता दुसरी टेस्ट आज घेतली, रात्री किंवा उद्या सकाळी ती सोडतील. अच्छा 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 अच्छा. साहेब तुम्ही दिलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद, सपोर्ट दिल्याबद्दल. तरी पण आहेच ना साहेब, जबाबदारी असली तरी तुम्ही रोज आम्हाला फोन येतो तुमच्या ऑफिसमधनं तुम्ही करत होता. मी बराच वेळ ट्राय केल्यावर मग मी म्हणलं थोडस परत दोन वेळा सांगितलं की काय लागत नाही. ड्रायव्हर हो त्यांचं पण निगेटिव्ह आले टेस्ट त्यांच्या काल झाल्या. आज पण त्यांच्या गेल्यात. माझी मुलगी बरोबर ती टेस्ट केली होती ना, त्या निगेटिव्ह आल्या सगळ्या. म्हणजे आम्ही जे काही 6-7 जण होतो ते सगळे निगेटिव्ह झालेत. म्हणजे आम्हाला आता तिघांना सोडले, उद्या कदाचित तिघांना सोडतील. आणि पिंपरी चिंचवडला जे ऍडमिट होते त्यांच्याही निगेटिव्ह आता आज संध्याकाळी त्यांना रिपोर्ट करणार आहे. म्हणजे ते 3-4 लोक परत डिस्चार्ज होतील. जर आता 15 दिवस अजून होम क्वारंटाईन राहा तुम्ही. हो 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 साहेब, आम्ही घरीच आहे. मी कोणाला भेटणार नाही, आम्ही कुठे जाणार नाही, गावी पण नाही, इकडे पण नाही, तिथंच राहणार साहेब. जरा आपण प्रत्येकाने जरा जरा खबरदारी घेतली म्हणजे. हो हो साहेब. ओके साहेब, धन्यवाद. ओके साहेब. ओके ओके. कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी सरकारकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांना साथ देण्यासाठी समाजातील विविध घटक पुढे येत आहेत. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं आज मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 1.5 कोटी रुपये तर कोल्हापूर जिल्ह्यातील नागरी सुविधांसाठी 50 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. जागतिक महासंकट आहे, यावरती संपूर्ण देशभर प्रशासन, केंद्र शासन, महाराष्ट्र सरकार हे अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतं. यामध्ये पोलीस खातं असेल, डॉक्टर्स असतील, प्रशासन अधिकारी असतील, सर्वजण चांगलं काम करायला लागले आहेत. जनतेलासुद्धा आमचं आवाहन आहे की 21 दिवस कुणीही घराबाहेर पडू नका. हा कोरोना रोग आपल्याला हद्दपार करायचा आहे. यासाठी म्हणून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीनं आज रोजी आम्ही मुख्यमंत्री सहायता निधी म्हणून 1.5 कोटी रुपये म्हणजे 1.5 कोटी रुपये हा निधी आज आम्ही रोजी मुख्यमंत्री सहायता निधी देत आहोत. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये CPR सारख्या ठिकाणी निधीची आवश्यकता आहे. म्हणून कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे आम्ही 50 लाख रुपयाचा निधी या ठिकाणी आज देत आहोत. या कोरोनासारख्या महारोगाच्या या काळामध्ये पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती निश्चितपणे सर्व जनतेच्या प्रशासनाच्या पाठीशी राहील असा शब्द पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचा अध्यक्ष महेश जाधव मी या नात्यानं आपल्याला या ठिकाणी देतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा करताना ज्या पोस्टरचा संदर्भ देत लोकांना घरीच थांबण्याचं आवाहन केलं, या पोस्टरची संकल्पना आहे कोल्हापुरातील तरुण कलाकार विकास डिगे यांची. देशाच्या पंतप्रधानांनी आपण डिझाईन केलेल्या पोस्टरची दखल घेतल्याचं बघून सुखद धक्का बसल्याचं डिगे यांनी एस न्यूजशी बोलताना सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी 24 मार्चच्या रात्री 8 वाजता जनतेशी संवाद साधत संपूर्ण देशभरात लॉकडाऊन जाहीर केला. त्यावेळी त्यांनी कोरोना अर्थात कोई रोड पर ना निकले अशा आशयाचं एक पोस्टर आपल्याला आवडल्याचं सांगत जनतेनं याचं पालन करावं असं आवाहन केलं. पंतप्रधानांनी ज्या पोस्टरचा दाखला देत संपूर्ण देशवासियांना ते दाखवलं, त्या पोस्टरची मूळ संकल्पना आहे कोल्हापूरच्या ॲड टुमारो या ॲड एजन्सीचे मालक विकास दिगे यांची. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला आवाहन करण्यापूर्वी आपण हे डिझाईन करून सोशल मीडियात व्हायरल केलं होतं.
पंतप्रधानांच्या हातात ज्यावेळी हे डिझाईन आपण बघितलं त्यावेळी सुखद धक्का बसला अशी भावना विकास दिघे यांनी एस न्यूजशी बोलताना व्यक्त केली. या संदर्भात पंतप्रधानांशी पत्रव्यवहार केला असून अद्याप कोणताही प्रतिसाद आला नसल्याचं विकास दिघे यांनी सांगत आपलं डिझाईन देशभरात पोहोचल्याचा आनंद वाटत असल्याची प्रतिक्रिया एस न्यूजकडे दिली आहे. 22 तारखेला जे आम्ही जनता कर्फ्यूसाठी केलेलं डिझाईन जे होतं ते आम्ही 20 तारखेला व्हायरल केलेलं आहे. याचे सर्व दस्तावेज आणि याच्या संदर्भातले सगळे डॉक्युमेंट्स माझ्याकडे उपलब्ध आहेत आणि हे 20 आणि 21 तारखेला मी व्हायरल केलेलं आहे. तर सोशल मीडिया, व्हॉट्सअप ह्याचे पूर्ण दस्तावेज, स्क्रीनशॉट्स आणि ओरिजिनल डिझाईन हे माझ्याकडं आहे, जे आम्ही आता PM बरोबर कम्युनिकेशन करून त्यांना ते आम्ही मेलद्वारे पाठवत आहोत. कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत चाललाय. प्रशासनाकडून 14 एप्रिल पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सर्वत्र मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. कोल्हापुरातही मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलिसांना बंदोबस्ताच्या ठिकाणीच जेवण घ्यावं लागतंय. जे कुणी स्वयंशिस्त पाळत घरात थांबलेत त्यांचं कौतुक आहेच, पण जे कुणी कारण नसताना रस्त्यावर येत आहेत त्यांना घरी पाठवण्याची सर्वात मोठी जबाबदारी आता पोलिसांवर आहे. त्यासाठी पोलीस कर्मचारी 22 मार्चपासून रस्त्यावर आहेत. जनता कर्फ्यू, त्यानंतर राज्य सरकारनं जाहीर केलेली संचारबंदी आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 14 एप्रिलपर्यंत जाहीर केलेलं लॉकडाऊन, यामुळं अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना घरीसुद्धा जाता आलेलं नाही. एकीकडं ज्यांना जीव तोडून घरी बसा म्हणून लोकांना सांगावं लागतंय, तर दुसरीकडं कर्तव्य सोडून या लोकांना मात्र घरी जाता येत नाही. त्यामुळं बंदोबस्ताच्या ठिकाणी थांबूनच पोलिसांना जेवण घ्यावं लागतंय. मंडळी, पोलीस कर्मचारी आपल्यासाठी घरदार मुलंबाळं सोडून 24 तास रस्त्यावर पहारा देत असतील तर त्यांचा विचार करून बाहेर पडणं टाळा. हे एस न्यूजचं तुम्हाला कळकळीचं आवाहन आहे. कोल्हापूर शहरात येणाऱ्या मार्गांवर नाकाबंदी करण्यात येते. फुलेवाडी इथं नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करूनच सोडण्यात येते. कोल्हापूर गगनबावडा मार्गावर फुलेवाडी इथं शहरात प्रवेश करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात येते. या तपासणीदरम्यान काही पळवाटा शोधणारेही सापडत आहेत. एका दैनिकाच्या नावासह अत्यावश्यक सेवा असं स्टिकर लावून किराणा मालाचं साहित्य नेण्यासाठी येणारं वाहन पोलिसांनी रोखून ठेवलं. फुलेवाडी आणि परिसरातील पेट्रोल पंपांवर पेट्रोल डिझेल सर्वसामान्यांना पूर्णपणे बंद करत अत्यावश्यक सेवांसाठीच त्याचं वाटप सुरू असल्याचं दिसून येत आहे. करवीरच्या पश्चिम भागात जोरदार वाऱ्यासह वळीवानं बुधवारी हजेरी लावली. या पावसात वीटभट्टी व्यावसायिकांचं मोठं नुकसान झालंय. कोरोनामुळे वीटभट्टी व्यवसाय ठप्प आहे. कामगार त्यांच्या गावी निघून गेलेत. त्यातच बुधवारी झालेल्या वळीवानं वीटभट्ट्यांचे कच्चे आवे जमीनदोस्त झालेत. शिरोली दुमाला इथले रंगराव पाटील यांचं यामध्ये सुमारे 2.5 लाख रुपयांचं नुकसान झालंय. त्यांच्याप्रमाणेच करवीर तालुक्याच्या पश्चिम भागातील वीटभट्टी व्यावसायिकांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागलाय. शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड नगरपालिकेच्या वतीनं गर्दी टाळण्यासाठी भाजीपाला बाजार तबक उद्यानात भरवण्यात आलाय. दरम्यान शहरात विविध ठिकाणी भाजीपाला विक्रीचं विकेंद्रीकरण करण्यात येणार असल्याचं मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी सांगितलं. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी गर्दी टाळणं हाच एकमेव उपाय आहे. याच पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तूंची विक्री करताना दक्षता घेण्यात येते. याचाच भाग म्हणून कुरुंदवाड नगरपालिकेनं नेहमी एका जागेऐवजी तबक उद्यानात गुरुवारचा बाजार भरवला. विक्रेत्यांमध्ये सुरक्षित अंतर ठेवण्यासह त्यांना मास्क वापरणं बंधनकारक करण्यात आलं होतं. दरम्यान यापुढच्या काळात एकाच ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी शहरात विविध ठिकाणी भाजीपाला विक्रीची व्यवस्था करण्यात येणार असल्याचं मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी एस न्यूजशी बोलताना सांगितलं. भैरेवाडीच्या काही भागामध्ये आम्ही हा बाजार भरण्यात आलेला असून भैरेवाडीच्या नागरिकांना इकडे यायला लागू नये म्हणून आम्ही तिथे केलेला आहे. त्यासोबत आम्ही गावामध्ये अत्यावश्यक सेवेमध्ये भाजीपाला व किराणा दुकानदारांची यादी देत असून त्यांना घरपोच सुविधा देण्यासाठी आम्ही प्रवृत्त करत आहोत आणि पुढच्या गुरुवारच्या आठवडी बाजाराचं नियोजन करण्यासाठी गरज पडली DSP हायस्कूलच्या ग्राउंडवर देखील आम्ही नियोजन करत आहोत. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला जरूर भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एस न्यूज. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला क्रीडा मनोरंजन शेती उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा कोल्हापूरचा बुलंद आवाज एस न्यूज कोल्हापूर
सदैव तुमच्या सोबत। घडलंय तेच दाखवणार, घटनेमागची सत्यता शोधणार, प्रत्येक बातमीला न्याय देणार। एस न्यूजचं नऊचं बातमीपत्र, एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत। ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। आपण पाहता एस न्यूज। कोरोनाचं भीषण संकट जगभरात घोंगावतंय। भारतानं अजून तरी कोरोनाचा फैलाव रोखण्यात यश मिळवलंय, पण अजूनही अनेक लोक गर्दी टाळण्याचं आवाहन पाळताना दिसत नाहीत। अशा लोकांना विविध माध्यमातून जनजागृती करण्यात येते। याचाच भाग म्हणून सोनी मराठी वाहिनीवरील हास्य जत्रा मालिकेतील टीमनं वर्क फ्रॉम होम या संकल्पनेनुसार तयार केलेली ही चित्रफीत सध्या सर्वत्र मोठ्या प्रमाणात व्हायरल होतीये। आम्हाला फरक पडत नाही जोर आमचं कोणी जात नाही, आम्हाला फरक पडत नाही जोर आमचं कोणी जात नाही। चला आपल्याला काय होतंय, आपण त्या जगाचे राजे आहोत। ग्रस्त असतील कोमेजलेले, आपण तर टवटवी ताजे आहोत। त्यामुळे आपल्याला काय होत नाही, आपण कोरोनाला भीत नाही। आम्हाला काहीच फरक पडत नाही जोवर आमचं कोणी जात नाही। घरात बसून कंटाळा आला म्हटलं जरा फेरफटका मारूया, घरात बसून कंटाळा आला म्हटलं जरा फेरफटका मारूया। खरंच एवढं सिरियस आहे का, जरा खाली जाऊन पाहू। अरे आपण कोणाला कशाला घाबरायचं, आपण कोणाच्या बापाचं खात नाही। आपण कोणाला कशाला घाबरायचं, आपण कोणाच्या बापाचं खात नाही। आम्हाला काही फरक पडत नाही जोवर आमच्या घरचं कोणी जात नाही। एक ॲम्ब्युलन्स जाते सायरन वाजत राहतो, एक ॲम्ब्युलन्स जाते सायरन वाजत राहतो, एक प्रश्न जीवाचा काळजाला भासत राहतो। आम्हाला कशाची काळजी, आम्हाला कशाची काळजी, आमच्यासाठी ही बात नाही। आम्हाला काही फरक पडत नाही जोवर आमचं कोणी जात नाही। जॉब आहे मान्य, पैसा लागतो मान्य, घरात भाजीपाला नाही दूध नाही आहो सगळं मान्य, घरात बसणाऱ्याला आमच्याकडून साथ नाही। आम्हाला फरक पडत नाही जोवर आमचं कोणी जात नाही। पोलीस हवालदार रोज खपताय, नर्स वॉर्डबॉय स्वतःच्या जीवाशी खेळताय, तुमच्यासाठी राबतायत उन्हातानात खपतायत, त्यांच्या घरचे त्यांच्या फोनची वाट बघताय, तरी बाहेर पडायचं त्यांना त्रास द्यायचा, तोंड वर करून म्हणायचं आपल्याला कोणी नडत नाही। आम्हाला फरक पडत नाही जोवर आमचं कोणी जात नाही। एक एक माणूस जातोय हो आपल्या आजूबाजूचा, एक एक माणूस जातोय हो आपल्या आजूबाजूचा, सलीमचा चाचा श्यामचा भाचा मित्र सॅमचा बाप बाळूचा। बाहेर पडणार पाऊल मनाला का खात नाही, बाहेर पडणार पाऊल मनाला का खात नाही। आम्हाला फरक पडत नाही जोवर आमचं कोणी जात नाही। आता फक्त आकडे कळतात, कोणाच्या तरी बॉडी जळतात, घरातलं अजून कोणी गेलं नाही, उचलून कोणाला नेलं नाही। म्हणे आम्ही सुशिक्षित, आमच्यातला अडाणीपणा जात नाही। आम्हाला काहीच फरक पडत नाही जोवर आमचं कोणी जात नाही। विनोद करून झाले, गाणी रचून झाली, तुमच्या दारासमोर कोणाची अंत्ययात्रा गेली। माणूस जपायचाय ही हसण्याची बाब नाही। आम्हाला फरक पडत नाही जोवर आमचं कोणी जात नाही। आता थोडं सिरियस होऊया, कोरोनाशी लढा देऊया आणि त्याला पळवून लावूया। आणि त्यासाठी शासनाने आखून दिलेल्या नियमांचं पालन करा। जीवनावश्यक गोष्टींसाठी बाहेर पडणारच असाल तर मास्क लावायला विसरू नका। साबणानं हा स्वच्छ धुवा, तपन सतत, काय समजली? खोकताना आणि शिंकताना रुमालाचा वापर करा। जर तुमच्यात काही कोरोनाची लक्षणं आढळली तर त्वरित जवळच्या आरोग्य केंद्रात संपर्क करा। गव्हर्नमेंट डॉक्टर्स आणि पोलिसांना सहकार्य करा। कृपया घरातच थांबा आणि सुरक्षित राहा।
कोरोना विषाणूंवर मात करण्यासाठी गावागावातील स्थानिक प्रशासनाकडून जनजागृतीचे काही सकारात्मक परिणाम सुद्धा दिसत आहेत. करवीर तालुक्यातील चुये इथल्या राजगिरे कुटुंबियांनी उत्तर कार्याला होणारी गर्दी टाळत ग्रामस्थांना मास्क आणि सॅनिटायझरचं वाटप केलं. लॉकडाऊनच्या काळात ग्रामीण भागातसुद्धा अत्यावश्यक सेवा वगळता अन्य व्यवहारांवर निर्बंध आणण्यात आलेत. चुये ग्रामपंचायतीने सुद्धा विविध उपाययोजना राबवत गर्दी टाळण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती केली आहे. या जनजागृतीमुळे प्रतिष्ठित ग्रामस्थ दत्तात्रय गोविंद राजगिरे यांच्या उत्तरकार्य विधीच्या निमित्तानं राजगिरे कुटुंबियांनी गर्दी टाळत मोजक्या लोकांसह विधी पार पाडले. त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी जपत राजगिरे कुटुंबांनी 200 लोकांसाठी मास्क आणि सॅनिटायझर ग्रामपंचायत प्रशासनाकडे सुपूर्द केले. ग्रामपंचायत प्रशासनानं केलेल्या जनजागृतीला राजगिरे कुटुंबानं प्रतिसाद देत आदर्श घालून दिलाय. यावेळी आनंद राऊत, दिलीप राजगिरे, डॉक्टर अजित राजगिरे, प्रदीप पाटील, शशिकांत साहेकर, शशिकांत पाटील, महेश मगदूम, शिवाजी राजगिरे, सूरज मगदूम, योगीराज पाटील आदी उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्यात 2 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले तर त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेने विशेष दक्षता घेत शहराच्या वेगवेगळ्या भागात निर्जंतुकीकरण करायला सुरुवात केली आहे. संपूर्ण राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना कोल्हापूर या नकाशावर नव्हतं. मात्र काल रात्री मूळच्या कोल्हापूर जिल्ह्यातील आणि इस्लामपूरमधील बाधितांच्या संपर्कात आलेल्या एका रुग्णासह पुण्याहून कोल्हापुरात आलेला रुग्ण अशा दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळं आता शहरासह जिल्ह्यात विशेष दक्षता घेण्यात येते. कोल्हापूर महानगरपालिकेने सार्वजनिक ठिकाणांच्या निर्जंतुकीकरणासाठी औषध फवारणी सुरू केली आहे. नागरिकांनी अत्यावश्यक सेवेशिवाय शहरात कुठेही फिरू नये असं आवाहन आरोग्य अधिकारी डॉक्टर दिलीप पाटील यांनी केलं आहे. साफसफाईला प्रथम प्राधान्य देण्यात आलेलं असून प्रत्येक रस्त्यावर रस्त्याच्या कडेला हे सोडियम हायपोक्लोराईडने स्प्रेइंग सुरू केलेलं आहे वा फवारणी सुरू केलेली आहे. त्याबरोबर साफसफाई स्वच्छता युद्धपातळीवर करण्यात येत आहे. त्याबरोबरच आरोग्य विभागाच्या वैद्यकीय पथकामार्फत घरोघरी जाऊन सर्वे करून परत अशा प्रकारचं कोणाला लागण आहे का, त्या रुग्णाच्या संपर्कात कोण आलेलं आहे का, त्याच्या संदर्भामध्ये त्यांची पाहणी करून त्यांना तपासणी करून घेण्याच्या दृष्टिकोनातून जे संशयित वाटतील तर त्यांना तपासणी करण्याच्या दृष्टिकोनातून शिपेर हॉस्पिटलची मदत घेऊन खात्री करून घेण्यात येत आहे. ज्यांना कोणाला लक्षणं अशा प्रकारची दिसून आली तर म्हणजे खोकला, ताप, तर त्या संदर्भामध्ये ताबडतोब स्वाब घेण्याची व्यवस्था शेफेर हॉस्पिटलमध्ये करण्यात आलेली आहे. वैद्यकीय पथकाच्या मार्फत 3 किलोमीटर परिसरामध्ये रेखांकन करून त्या एरियामध्ये असणाऱ्या संपूर्ण पॉप्युलेशनची घरोघरी जाऊन मोहीम चौकशी करण्याची दृष्टिकोनातून कारवाई सुरू झालेली आहे आणि याला नागरिकांचाही चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद मिळतो आहे. मला यावेळेला सर्वांना एक कळकळीचं आवाहन करायचं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये शासनानं दिलेल्या सूचना व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही सूचना कुणी हे केल्या असेल तर त्याकडे लक्ष न देता प्राधान्यानं शासनानं जे केलेलं आहे घरी राहा, सुरक्षित राहा ह्या संज्ञेप्रमाणे सगळ्या नागरिकांनी आपापली जबाबदारी ओळखून कार्यरत राहावं, आपल्या घरातमध्येच बसून राहावं. कसबा बावडा भाजी मंडईमध्ये होणारी गर्दी कमी करण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनानं वेगळी व्यवस्था केली आहे. विक्रेत्यांना आता शुगर मिल कॉर्नर ते शिये टोलनाका या मार्गालगत बसण्याची परवानगी देण्यात आली आहे. उद्या शुक्रवार दुपारपासून याची अंमलबजावणी होणार आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांची गर्दी कमी करणं आणि सोशल डिस्टन्सिंगची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना राबवत आहे. लॉकडाऊनच्या काळात भाजी मंडईमध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन कोल्हापूर महानगरपालिकेनं भाजी मंडई खुल्या जागेत भरवत त्याचं विकेंद्रीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कसबा बावड्यातील भाजी विक्रेते उद्या शुक्रवार दुपारपासून शुगर मिल कॉर्नर ते शिये टोलनाका या मार्गालगत बसणार आहेत. विक्रेत्यांमध्ये योग्य अंतर ठेवण्यासाठी जागा निश्चित करून देण्यात आल्या आहेत. ग्राहकांसाठी आणि त्यांच्या वाहनांसाठी सुद्धा सोशल डिस्टन्सिंगचा विचार करून व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी शासन आणि प्रशासनाकडून जे प्रयत्न सुरू आहेत त्या प्रयत्नांना आर्थिक ताकद देण्यासाठी विविध घटक पुढे येत आहेत. कोल्हापुरातील राजर्षी शाहू गव्हर्नमेंट सर्वंट्स कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक आणि अधिकारी कर्मचाऱ्यांच्या योगदानातून 1,01,111 रुपयांची मदत कोल्हापूर डिझास्टर रिलीफ फंडासाठी देण्यात आली आहे. आज चेअरमन रवींद्र पंधारे यांच्यासह संचालकांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे मदतीचा धनादेश सुपूर्द केला. संचारबंदी असताना कर्नाटक राज्यातून कोल्हापूर शहराच्या दिशेनं टेम्पो ट्रॅव्हलरमधून 15 प्रवासी घेऊन येत असलेल्या अभिषेक गौडसे आणि गजेंद्र थिमापुरी या दोघांविरुद्ध गोकुळ शिरगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. संचारबंदीचं उल्लंघन करत प्रवासी वाहतूक केल्याबद्दल पोलिसांनी विकासवाडी इथंही कारवाई केली. इस्लामपूरमधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या कुरुंदवाडमधील 6 जणांचं आज सायंकाळी इचलकरंजीमधील IGM मध्ये इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात आलंय.
वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आर एम तराळ यांनी ही माहिती दिली. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. कोल्हापूर जिल्ह्यातील दोघांचे रिपोर्ट COVID-19 पॉझिटिव्ह. आज 11 जणांचे स्वॅब पाठवले तपासणीसाठी. कुणीही घराबाहेर पडू नका, लक्षणं आढळली तर तातडीनं तपासणी करून घ्या. पालकमंत्री सतेज पाटील यांचं कोल्हापूरवासियांना आवाहन. चौथ्यांदा मुलगीच होईल या भीतीनं केला ऊसतोडणी मजूर महिलेचा बेकायदेशीर गर्भपात. करवीर तालुक्यातील येवती इथला धक्कादायक प्रकार. दाम्पत्यासह चौघांवर गुन्हा दाखल. इचलकरंजीतील पोलिसांवरील हल्ल्याचा मुस्लिम बोर्डिंगचे अध्यक्ष गणी आजरेकरांनी केला निषेध. प्रशासनाला सहकार्य करण्याचं केलं आवाहन. आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 1.5 कोटी तर जिल्ह्यातील सुविधांसाठी जाहीर केला 50 लाख रुपयांचा निधी. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला जरूर भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.